ऑटो सर्विस सेंटर डायरी ऐप, हे ॲप जे आहे ते आम्ही टू व्हीलर सर्विस सेंटर चालकांकरता अतिशय उपयुक्त असे ॲप आहे। यात तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या गाड्यांची माहिती स्टोअर करून त्यांना त्यांच्या येत्या सर्व्हिसिंग तारखेच्या आधी सर्व्हिस रिमाइंडर मेसेज पाठवू शकता। हे मेसेज एक एक नाही तर अनेक ग्राहकांना एकदम पाठवू शकता। हे मेसेज हे तुमच्या सिमद्वारे ॲप ऑटोमॅटिक पाठवते, तुम्हाला मेसेज टाईप करण्याची आवश्यकता नाही। तसेच तुमच्या डेली फ्री SMS प्लॅनमधून हे मेसेज जात असल्याने याला तुम्हाला इतर इंटरनेट बेस्ड मेसेज ॲपप्रमाणे चार्जेस लागत नाहीत। यामुळे तुम्हाला तुमच्या ग्राहकांची नोंद ठेवता येते आणि त्यांना सर्व्हिस रिमाइंडर मेसेज आल्यामुळे ग्राहकही खुश होतात। तसेच ही माहिती अनेक वेळा आपल्याला उपयोगी पडू शकते। उदाहरणार्थ जर काही कारणाने पोलीस डिपार्टमेंटला विशिष्ट गाडीची माहिती लागली, उदाहरणार्थ नाव, गाडी नंबर, चासेस नंबर इत्यादी, तर आपल्याकडे ती त्वरित उपलब्ध राहते। ॲपमधील तुमचा डेटा सेफ ठेवण्यासाठी बॅकअपची सोय केली आहे, आधी वापरून पहा, आवडले तर खरेदी करा। खालील लिंकवर ॲपचा व्हिडिओ उपलब्ध आहे, ॲप डेमो फ्री वापरून पाहायचा असल्यास खालील नंबरवर कॉल करा। आता हे ॲप आपण कसं वापरायचं हे पाहू। ॲपच्या आयकॉनवर क्लिक केलं की हे पहिला स्क्रीन येतो, या स्टार्ट बटनावर क्लिक करायचं। आता तुम्ही जनरली ॲपमध्ये तुम्ही पहिल्यांदा काही डाटा एंट्री तुम्हाला करायला लागणार, गाड्यांची नावं भरायला लागणार सगळी, आणि ते केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही तिची सर्व्हिस एंट्री जे केलेल्या असतात त्या तुमच्या तिथे सेव्ह झालेल्या असतात। रोज तुम्ही ज्या गाड्यांची सर्व्हिस करता त्याच्या एंट्री त्या ह्या ॲपमध्ये सेव्ह झालेल्या असतात। मग तुमचं रोजचं काम काय असते, या रिमाइंडरमध्ये जायचं। रिमाइंडरमध्ये उदाहरणार्थ आज 6 जुलै तारीख आहे, तर आपण इथं पुढल्या 2 दिवसाचं 4 दिवसाचं जे काय असेल ते आपण सर्व्हिस डेट बघू शकतो। म्हणजे येणारी सर्व्हिस डेट म्हणजे 6 तारीख असेल तर 8 तारखेचे ज्या काय गाड्यांची सर्व्हिस ड्यू असेल आता येणारी असेल त्या इथं बघू शकतो। इथं मी 2 दिवस 2 म्हणून टाईप केलं आणि शो म्हणलं की माझ्या आत्ता आपल्याला पुढं किती तारखेला आहे, नेक्स्ट सर्व्हिस डेट 8/7/2022, सर्व्हिस त्या गाड्यांची कधी केली होती 6/7। मी हे सॅम्पलचा डेटा तुम्हाला दाखवतो आहे, त्यामुळं लगेच 2 दिवसात कोण सर्व्हिस पुढली येत नाही, साधारणपणे 1 महिना 2 महिने असं साधारणपणे असते। तर आपण उदाहरणार्थ म्हणून इथं 8 तारखेला त्यांची सर्व्हिस डेट आलेली आहे, तर कोण आहेत हे, अमोल पवार, सुनील पवार, रफिक मुलाणी असे 2-4 गाड्यांचे आहेत। हे एकाच माणसाच्या अनेक गाड्या सुद्धा असू शकतात, त्यांना काही फरक पडत नाही, त्या प्रत्येकाला वेगळा मेसेज जातो। तर असं केल्यानंतर तुम्ही नुसतं या बटनावर सेंड SMS म्हटलं की तुम्हाला त्यांना SMS सेंड होतात टोटल। आता इथं किती आहे, 3 मेसेज एकदम टोटल सेंड झाले। तुम्हाला बघायला लागलं का, तुम्हाला मेसेज टाईप करायला लागला का, तर नाही। आता तो मेसेज कसा जातो दाखवतो तुम्हाला। वेलकम टू श्री गणेश ऑटो सर्व्हिस सेंटर, युअर व्हेकल नंबर MH 24 1 2 3 4 काय असेल ते, लास्ट सर्व्हिस डेट ही होती 6/7, लास्ट किलोमीटर त्याचे 3000 होते, सर्व्हिस ड्यू डेट 8/7/2022 आहे। असा ग्राहकाला मेसेज आला की त्याला आपल्या सर्व्हिसबद्दल आपण चांगली सर्व्हिस देतो आहे हे त्याचा अधोरेखित होतं आणि ग्राहक हा आपल्यावर खुश राहतो। कारण ते एकेकाच्या 3-3 4-4 गाड्या असतात, त्याच्या डोक्यात ते सर्व्हिसचं एवढं नसतं आहे। मग तुम्ही फोन करणार, हे करणार, म्हणजे तुमचाही त्रास कमी आणि ग्राहकालाही सर्व्हिस चांगली मिळते आहे। हा एक पार्ट झाला। दुसरं, आता मुख्य म्हणजे हे तुम्हाला हे जे मुख्य वर्क जे आहे की SMS पाठवणं ग्राहकांना, हे तुम्हाला लक्षात आलं असेल। तर आता मग नवीन गाडीची एंट्री कशी करायची, आता इथं आलं न्यू व्हेकल, त्याच्यामध्ये आलो, उदाहरणार्थ MH 50 MH 50 N 5 6 7 8, या सगळ्या सॅम्पल एंट्रीज करतो इथं। टाईप सिलेक्ट मॉडेल, हे तुम्ही एकदाच करायचे, म्हणजे पुन्हा तुम्हाला
दर वी हे एंट्री करायला लागणार नाही, एकदा तुम्ही सेव्ह केलं की तुम्हाला एंट्री करायला लागणार नाही, फक्त सर विशची एंट्री, ही नवीन एंट्री एकदाच करायची असती. टाईप सिलेक्ट मॉडेल, हे आपण समजा आपण हे करूया हिरो, हिरो एच एफ डिलक्स, कस्टमर नेम महेश पाटील, मोबाईल नंबर 1. सगळा डाटा हा डेमोच्या करता केलेला आहे. आता चासीस नंबर गाडीचा, तुम्हाला दरवेळी जी आवश्यकता नाही, पण अशा काही काही ठिकाणी लागतात, पोलीस डिपार्टमेंटला किंवा याला काही माहिती लागली तर ह्या उपयोगी लागतात, तुम्हालाही कधीतरी उपयोग होईल. जा चासीस नंबर झाला. आता इंजिन नंबर झालं, आणि ही सेव्ह करायची एंट्री, एंट्री सेव्ह झालं, ही एंट्री सेव्ह झाली नवीन व्हेकलची. मग रोजचे तुमचे काय काम आहे, तर सर्व्हिस एंट्री, जसं मग असे रिमाइंडर बघितलं, तशी गाडी एखादी आली समजा, तर करंट सर्व्हिस डेट किती आहे, आज 6 तारीख आहे. ओके, टाईप व्हेकल तुम्ही टाईप करा, किंवा ह्या लिस्टमधनं तुम्ही व्हेकल जी तुम्ही सेव्ह केलेली आहेत ऑलरेडी, ती व्हेकल तुम्ही घेऊ शकता. हे घेतलं, लगेच तिथं नाव आलं बजाज पल्सर, हे व्हेकल गाडीचं नंबर टाकला की लगेच बजाज पल्सर रफिक मुलाणी म्हणून येणार. यांचं प्रिवियस सर्व्हिस डेट यांची कधी झाली होती, 6/7 झालेली आहे. ओके, प्रिवियस सर्व्हिस डेट, आणि आता ही नेक्स्ट सर्व्हिस डेट, नेक्स्ट सर्व्हिस डेट समजा आपण तिची परत 8 टाकली आपण. ओके, प्रिवियस म्हणजे मागील सर्व्हिस डेट, आणि नेक्स्ट सर्व्हिस म्हणजे पुढली सर्व्हिस डेट. ओके, 1500 झालेला आहे, ही सेव्ह केली एंट्री आपण, ही एंट्री सेव्ह झाली. अशा एंट्र्या तुम्ही सेव्ह करू शकता याच्यामध्ये, आणि त्या एंट्र्या तुम्हाला रिमाइंडरमधनं बघता येतात, आणि तुम्ही SMS पाठवू शकता. आणि मग हा डाटा तुम्ही जो एंट्री करताय, हा इथं तुमचा डाटा सेफ राहायच्या करता बॅकअपची सोय दिलेली आहे. ह्या 2-3 प्रकार आहेत, लोकल स्टोरेज बॅकअप, क्लाउड बॅकअप, रिस्टोअर. म्हणजे लोकल स्टोरेज म्हणजे इथं तुमच्या मोबाईलला सगळा राहत होतो बॅकअप, लोकल स्टोरेज म्हटल्यावर इथं केलं की बॅकअप तुमच्या त्या ए सर्व बॅकअप 2 या इंटरनल स्टोरेजला तुमचा बॅकअप सेव्ह झालेला आहे. आता पण तुम्हाला वाटलं की नाही मोबाईलला उद्या काय झालं, तर तुम्हाला दुसरीकडे कुठं बॅकअप ठेवायचा असेल, तर तुम्ही दुसऱ्या ठेवू शकता. तर त्यावेळी काय करायचं, ह्या भंगाच्या बटनावर क्लिक करायचं, इथं ही बॅकअपची फाईल निवडायची, फाईल इज युअर फाईल इज रेडी. ओके, आणि क्लाउड बॅकअप म्हणलं की तुम्हाला पाहिजे तिथं व्हॉट्सॲपला पाठवू शकता, ड्राईव्हला बॅकअप ठेवू शकता, आणि या फाईल मॅनेजरमधून जाऊन एखाद्या USB-वाला OTP केबल लावून USB-ला बॅकअप घेऊ शकता तुम्ही. अशी सगळी सोय त्यात दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा बॅकअप हा सेफ राहतो. अशा पद्धतीचं हे ॲप आहे, हे तुम्ही हे वापरून पहा ॲप, आणि पसंत पडलं तर घ्या. पण हे जर या ॲपचं तुम्हाला फार तुमच्या कस्टमरशी रिलेशन चांगलं ठेवला, तुम्हाला या ॲपचा फार चांगला उपयोग होऊ शकतो. थँक्यू.